सामाजिक कार्यकर्ते माननीय माधवराव भोसले यांची विशेष मुलाखत. संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील माननीय श्री माधवराव भीमाजी भोसले यांच्या परिवारामध्ये सामाजिक तसेच राजकीय वारसा जोपासलेला आहे. माननीय श्री माधवराव भीमाजी भोसले तंट मुक्ती अध्यक्ष तसेच संजय गांधी निराधार योजनाचे माजी अध्यक्ष आहेत. तंट मुक्ती अध्यक्ष झाल्यापासून गावातील तंटा गावातच मिटवायचे असा निश्चय त्यांनी केला. आजची परिस्थिती बघता आज गाव तंटामुक्त आहे. तसेच संजय गांधी योजनेचे अध्यक्ष असताना त्यांनी गावातील अनेक गोर गरिबांना ज्येष्ठ नागरिकांना संजय गांधी योजनेचा लाभ मिळवून दिला. गावातील गोरगरीब जनतेच्या समस्या कशा सुटतील याकडे त्यांचे लक्ष असते. गावातील प्रत्येक गावकऱ्यांच्या सुख दुःखात ते सदैव त्यांच्या सोबत असतात. गावातील बऱ्याच गरीब कुटुंबांना त्यांनी मदत देखील केली व कायम करीत राहतील असे ते बोलले. तर भोसले यांचे सामाजिक कार्य व गोरगरिबांविषयी तळमळ पाहता यापुढे भविष्य काळात सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देण्यात येतील व भोसले यांचे नामांकन पत्रकार सेवा संघाकडे पाठवण्यात येईल असे पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय रामनाथ जहाड यांनी भोसले यांच्याशी बोलताना सांगितले. सामाजिक कार्य करत असताना विविध अडचणींना सामोरे जात असताना त्यांनी आपल्या कुटुंबातील जबाबदारी योग्य रीतीने पार पाडली. तर सामाजिक कार्यात आपल्या कुटुंबाचे मोठे सहकार्य देखील त्यांना लाभले असे त्यांनी कॉमन न्यूज चॅनलच्या मुलाखतीत बोलताना सांगितले. नमस्कार, कॉमन न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा एक वेगळा आगळा वेगळा कार्यक्रम कॉमन न्यूज सर्वांसाठी आपण घेऊन येत आहेत. अशाच प्रकारे पत्रकार सेवा संघ यांनी समाज गौरव पुरस्काराने सन्मानित होणारे माधवराव भोसले हे ग्रामीण भागातून समाज कार्य करत असताना एक पत्रकार सेवा संघाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना समाज गौरव पुरस्काराने सन्मानित करणार आहे. तर आज आपण त्यांच्याकडून त्यांच्या या कार्याबद्दल आपण जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. कॉमन न्यूजमध्ये सर्वप्रथम आपलं स्वागत. तर आज पत्रकार सेवा संघ यांनी आज आपल्याला समाज गौरव पुरस्कार देण्याचं एक समाज गौरव पुरस्काराने आपल्याला सन्मानित करण्यात येणार आहे. तर आज सर्वप्रथम आपण या समाज गौरव पुरस्कार पत्रकार सेवा संघाच्या तर्फे देण्यात येणार आहे त्याबद्दल आपण काय बोलू? म्हणजे खरोखर हा एक पुरस्कार आहे ना, हा फार महत्त्वाचा पुरस्कार आहे. समाज गौरव पुरस्कार म्हणजे हा साधा पुरस्कार नाही आहे. आणि आम्ही जे समाजासाठी करतो आहे, समाजासाठी वागतो आहे, खरोखर ते एक वाखाणण्यासारखं आहे. आणि आपण त्याचा आज यथोचित सत्कार माझा करणार आहे हे मला फार विशेष असं वाटतं. सामाजिक कार्य करताना तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष असताना तुम्ही सामाजिक कुठले कुठले कामं केले त्या संदर्भात माहिती? संजय गांधी निराधारचा अध्यक्ष असताना मी गोरगरिबांना हे दारिद्र्य रेषेचं कार्ड मिळून देणे, त्याचप्रमाणे हे जे आता वयोवृद्ध लोक आहेत त्यांना सुद्धा आम्ही कार्ड मिळवून देऊन त्यांना आम्ही पेन्शन चालू केली आहे. आणि जवळजवळ आम्ही आमच्या तालुक्यामध्ये जे जेवढे अडचणी येतील त्या लोकांना आम्ही ते प्रमाणे त्या सहकार्य केलेलं आहे. त्याचप्रमाणे हे जे आता नवीन जे वाटप चालू आहे त्या वाटपात सुद्धा आमचा चांगला सहभाग आहे. त्याचप्रमाणे तुम्ही तंटा मुक्तीचे अध्यक्ष असताना गावामध्ये कुठले कार्यक्रम कामं केले त्या संदर्भात एक माहिती? तंटा मुक्तीचं मी 10 वर्ष अध्यक्ष होतो. आणि त्या अध्यक्ष असताना लोकांचे गावातील जे तंटे असतात ते तंटे मिटवण्याचे मी फार प्रयत्न केला आहे. त्याप्रमाणे लोकांनी मला सुद्धा त्या बाबतीत चांगलं सहकार्य केलं आहे. आणि 10 वर्षामध्ये मला जो अनुभव आलेला आहे तो खरोखर एक विशेष असा आहे. त्याचप्रमाणे तंटामुक्तीचं 10 वर्ष अध्यक्ष असताना आम्हाला त्यांनी पुरस्कारसुद्धा दिलेला आहे. 5 लाखाचा पुरस्कार आमच्या आशू खुर्द गावाला तंटामुक्तीसाठी दिलेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही आता समाजामध्ये आता ज्या सामाजिक कार्य करताना तुम्ही गोरगरिबांसाठी काय काय कामं केले त्या संदर्भात? गोरगरिबांच्या ज्या अडचणी आहेत त्यांना आम्ही वेळोवेळी मदत करतो.
आणि त्यांना त्या सोडवण्याचा त्यासाठी प्रयत्न करतो. आज हे गावामध्ये ज्या गोरगरीब लोक आहेत त्यांना आम्ही चांगल्या प्रकारे मदत करून त्यांचं व्यवस्थित होईल या पद्धतीने आम्ही काम करतो. पद्मश्री विखे पाटील सहकारी कारखान्यामध्ये संचालक होते. त्या संचालक असताना तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय काय मदत केली, शेतकऱ्यांच्या कुठल्या कुठल्या समस्या सोडवल्या, त्या संदर्भात थोडक्यात एक माहिती दे. शेतकऱ्यांच्या समस्या म्हणजे कारखान्यात जी स्कीम चालू केली होती विहीर खोदण्याची आणि विहीर मोठी करण्याची, याप्रमाणे आम्ही गावामध्ये आणि जवळजवळ 40 गावामध्ये ज्या लोकांच्या विहिरीचं काम कमी झालेलं आहे त्या लोकांना आम्ही स्मरण देऊन आणि त्यांना कारखान्यामार्फत पैसे देऊन त्यांचं काम पूर्ण करून दिलेलं आहे. अजून याच्यात काय अजून काही कामं केले शेतकऱ्यांचे, अजून काही कामं शेतकऱ्यांचे जर कोणाचे जर पेमेंट आढळेल असं तर आम्ही ते जाऊन चेअरमनकडे भेटू, त्यांना त्या पद्धतीने आम्ही ते पेमेंट सुद्धा दिलेले आहे. आणि शेतकऱ्यांच्या सुख दुःखामध्ये असं काही कारखान्याच्या मार्फत काही कामं केले? नाही, शेतकऱ्यांसाठी जे कारखान्याचे जे गोष्टी निघतील किंवा कारखान्याचे जे टेंडर निघल त्या पद्धतीने आम्ही त्यांना भरपूर असं सहकार्य केलं आहे आणि कारखाना सुद्धा त्या पद्धतीने सहकार्य त्यात करतो आणि आम्ही सुद्धा त्यामध्ये सहभागी होऊन शेतकऱ्यांना भरपूर असं सहकार्य केलं आहे. साहजिक आहे, हे सामाजिक कार्य करताना तुम्हाला कुठेतरी काहीतरी अडचणी आल्या असतील, ते अडचणीवर तुम्ही कशा पद्धतीने मात करून समाजासाठी कार्य केले याबद्दल? नाही, ज्याप्रमाणे आपण सामाजिक काम करतो त्यात अडचणी ह्या सारख्या येतच राहतात, परंतु त्यातून मार्ग काढण्याचं काम आम्ही चांगल्या प्रकारे करतो. कोणाची काही अडचण असेल तर ती समजून घेऊन त्याला त्या पद्धतीने सहकार्य करतो. आणि दुसरं म्हणजे लोक आमचं अजूनही ऐकतात आणि त्यावेळी सुद्धा ऐकत होते, त्या पद्धतीने आम्ही काम केलेलं आहे. अडचणी आल्या त्यावेळेस ज्यावेळेस तुम्हाला अडचणी आल्या त्यावेळेस तुम्हाला मदत कोणी केली, त्यावेळेस तुमच्या पाठीशी कोण उभं राहिलं खंबीरपणे? नाही, त्यावेळेस आमच्या गावातील एक बापूसाहेब गायकवाड आमचे सेक्रेटरी होते, जनता मुक्तीचे अध्यक्ष असताना मी ते सेक्रेटरी होते, तुकाराम गायकवाड होते, त्याचप्रमाणे बरेचसे लोक आम्हाला या कामामध्ये सहकार्य करत, कारण आमची तंटा मुक्तीची जी कमिटी होती ही फार मोठी कमिटी होती. पण त्यातील त्यात विशेष म्हणजे बापूसाहेब गायकवाड, तुकाराम गायकवाड यांनी मला चांगल्या प्रकारे सहकार्य करून ह्या याच्यातून अडीअडचणीतून ते मार्ग काढून त्याप्रमाणे तात्यासाहेब गायकवाड या लोकांनी फार सहकार्य केलेलं आहे. आता ह्या ज्यावेळेस तुम्ही हे काम करत होते सामाजिक कार्य, ज्यावेळेस तुम्ही अग्रेसर असताना तुमच्या कौटुंबिक ज्या प्रॉब्लेम होते, कौटुंबिक समस्या होत्या, कौटुंबिक लोक होते, त्यावेळेस तुमच्या पाठीशी उभे होते खंबीरपणे? नाही, ज्या कौटुंबिक समस्या आम्हाला तशी आयुष्यभर या चालूच राहणार. कौटुंबिक समस्यामध्ये माझ्या घरचे लोक माझ्या कायमस्वरूपी मागे राहिलेले आहेत आणि त्यांनी मला त्याप्रमाणे सहकार्य केलेलं आहे आणि त्यामुळं माझं जे धाडस झालेलं आहे ते धाडस सुद्धा हे कौटुंबिक याच्यामधूनच झालेलं आहे. कुटुंबामधील सर्वात महत्वाचं तुमच्या पाठीशी कोण खंबीरपणे उभे राहिले? त्याचप्रमाणे माझी मुलं, माझे पुतणे हे मला त्याने चांगल्या सहकार्य केलं आणि माझ्या मागे खंबीरपणे उभे राहिले. आता हे सामाजिक कार्य करून आता जोपासून राहिले, याच्यानंतर तुमचा पूर्ण संकल्प काय असणार, समाजासाठी काय करणार, गोरगरिबांसाठी तुमचे एक संकल्पना काय, पुढे काय करणार तुम्ही? नाही, गोरगरिबांसाठी आम्ही आजही करतो आणि करीत राहणार. जो गरीब आहे त्याला कशी आपल्याला मदत करता येईल आणि त्याचं कसं चांगलं होईल याच पद्धतीने आम्ही आजपर्यंत करतो आणि आता इथून पुढे सुद्धा त्याच पद्धतीने करीत आहे. यानंतर तुम्हाला काही राजकीय प्रॉब्लेम आले, राजकीय समस्यांना त्या असं अडचण आली का, ज्यावेळेस कुठं सामाजिक कार्य करताना कुठं राजकीय प्रॉब्लेम निर्माण झाले, राजकीय षडयंत्र म्हणून तुमच्या तुम्हाला कुठं काही प्रॉब्लेम असे आढळले का, त्यावेळेस तुम्हाला कुणी मदत केली? नाही, राजकीय याच्यामध्ये मला कोणीच काही इथे त्रास दिला नाही, कारण मी बाळासाहेब फरताबरोबर होतो आणि आता राधाकृष्ण विख्यांबरोबर आहे, परंतु ते लोक मला चांगल्या प्रकारे सहकार्य करतात, त्यांनी मला कधी त्रास दिला नाही. उलट माझ्या अडीअडचणी असतील लोकांच्या ते मी जर सोडवीचं असेल तर त्यांनी मला त्याच्यात सहकार्यच केलेलं. आता आपण एक माधवराव भोसले यांच्याकडून त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल जाणून घेतो, आता याच्यानंतर त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांनी कुटुंबाचं संगोपन कशा पद्धतीने केलं हेच आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. माझा एक मुलगा आज थोरला मुलगा MBA झालेला आहे आणि तो आज चांगली उत्कृष्ट अशी स्थिती करतो. एक मुलगा जो आहे ते डॉक्टर आहे, तो BAMS म्हणून आज तो चांगल्या प्रकारे पेशंट
तपासतो आणि त्यांना सहकार्य करतो. पेशंट तपासतो म्हणजे आज गोरगरिबासाठी तो फार मोफत असं काम करतो अशी आज परिस्थिती आहे. आणि माझी स्थिती जे ही दोन्ही मुलंच पाहतात, मी काय आता स्थिती पाहत नाही. जे दलित आहेत, पीडित आहेत आणि अशा लोकांना श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजना अशा अनेक योजना राबवल्या आणि तालुक्यात त्यांनी राबवल्या, गावामध्येही त्यांनी बरेच निराधार कुटुंबांना शासनाची मदत मिळून दिली, त्यांना सहकार्य केलं आणि अशा कामातून एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम केलं. समाजाची आपण काहीतरी देणं लागतो या भावनेनं त्यांनी गावामध्ये एक आदर्श गाव करण्याचा प्रयत्न केला. त्यांना सर्व ग्रामस्थांनी सहकार्य केलं आणि आम्ही सर्व मंडळींनी त्यांच्या शब्दाला मान देऊ त्यांच्यानुसार या गावचं गेली 7-8 वर्ष कामकाज अगदी सुरळीत केलं. आजही गाव तंटामुक्त आहे आणि आता कुठलाही तंटा या गावात राहिलेला नाही, त्यामुळे तालुक्यामध्ये आदर्श गाव म्हणून अशी खुर्दचा उल्लेख केला जातो. या गावाला वारसा आहे, या गावामध्ये सामाजिक शैक्षणिक बाबतीमध्ये अनेक कार्यकर्ते निर्माण झाले, त्यातले माधवराव आहेत, फार जुने कार्यकर्ते आहेत, तर त्यांच्या भावी कार्याला आम्ही सर्व शुभेच्छा देतो आणि पुढील आयुष्य सुखाचं त्यांचं जाऊ ही परमेश्वर विनंती करतो आणि थांबतो. आपल्या आमच्या गावातील अश्विखुर्द येथील एक सामाजिक कार्यकर्ते माधवराव भीमाजी भोसले पाटील, त्यांना सर्व गाव तात्या या नावाने संबोधत आहे आणि त्यांचा जो सामाजिक कार्य करण्याचा जो वारसा आहे तो त्यांच्या वडिलांपासून त्यांनी घेतलेला आहे. आजही ते खूप मेहनत करतात, गावातील संपूर्ण धार्मिक कार्यामध्ये, कुठल्याही सामाजिक कार्यामध्ये तरुणांबरोबरसुद्धा काम करण्याची त्यांची खूप धडाडी आहे. असे आमच्या गावातील हे तात्या या सर्वांच्या सुखदुःखात हे कायमच सहभागी असतात आणि एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व म्हणून आमच्या गावामध्ये ते ओळखलं जातं आहे आणि खूपच त्यांचं काम हे प्रेरणादायी आहे. तरी त्यांच्या पुढील कार्यास आम्ही सर्व ग्रामस्थ त्यांना सुयश चिंतत. कॉमन न्यूज, सदैव सर्वांच्या सोबत. कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि राहा आमच्या सोबत.